सनातन संस्थेची भूमिका मांडणारे संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटक केली होती. मात्र केलेली ही अटक सीबीआयने षड्यंत्र करून केल्याचा आरोप पुण्यातील इतर अधिवक्त्यांनी लावला आहे. या निर्णयाविरोधात लवकरच महाराष्ट्रातील सर्व अधिवक्ते तक्रार करणार आहेत. संजीव पुनाळेकर यांनी अनेक पीडित हिंदूंना न्यायालयीन सहाय्य केले आहे, त्यामुळे कोणतेही ठोस पुरावे नसताना सीबीआयने षड्यंत्र रचून त्यांना अटक केली. ही केलेली अटक वकिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी आहे. त्यामुळेच सर्व महाराष्ट्रातील अधिवक्ते या निर्णयाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडिया तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कडे तक्रार करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील अधिवक्त्यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व अधिवक्ते पुनाळेकर यांच्या पाठीमागे उभे आहेत असेही पत्रकार परिषदेमध्ये अधिवक्ता नरेंद्र पडवळकर यांनी सांगितले आहे. आणि त्यांचे स्वीय सहाय्यक विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली. संजीव पुनाळेकर हे अधिवक्ता म्हणून आपली भूमिका ही वेळोवेळी त्यांनी मीडियामध्ये असेल, हायकोर्टामध्ये असेल, सेशन कोर्टामध्ये असेल, आरोपींच्या बाजूने मांडलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आरोपी हे बेल आऊट झालेले आहेत. खरं तर आरोपींची बाजू मांडताना बचाव पक्षाच्या अधिवक्त्याला असं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं आणि त्याच्यावरती एखाद्या आरोपीने जे इतर राज्यातल्या पोलिसांपुढे दिलेल्या स्टेटमेंटचा वापर करणं आणि त्याच्या आधारे कसलाही ठोस पुरावा नसताना अशा अधिवक्त्याला अटक करणं ही योग्य आहे. अधिवक्ता हा आरोपीचा बचाव करत असतो आणि त्या आधारे आरोपीची बाजू ही कोर्टामध्ये मांडत असतो. म्हणून संजीव पुनाळेकर हे या केसमध्ये निर्दोष आहेत. कसलाही ठोस पुरावा नसताना केवळ सूडबुद्धीने एका प्रकरणामध्ये जे सीबीआयचे अधिकारी आहेत नंदकुमार नायक यांच्या विरोधात त्यांनी तक्रार केली होती, भ्रष्टाचाराची तक्रार होती, त्याचा राग मनामध्ये घेऊन सीबीआयने हे उचललेलं पाऊल आणि एखाद्या अधिवक्त्याला बचाव पक्षाच्या अधिवक्त्याला